वनराजची बहीण संजीवनी जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, प्रकाश लक्ष्मण कोमकर यांनी किरकोळ वादातून, घरातल्या कौटुंबिक वादातून ते इथपर्यंत आले आणि माझ्यासोबत राहणारा सोमनाथ सयाजी गायकवाड याच्याची हातमिळवणी करून, यांनी संगतमत करून, कट रचून त्यांना खरं म्हणजे मला आणि कृष्ण आंदेकरलाच मारायचं होतं. परंतु बॅकबोर्न म्हणून त्यांनी जवाबात म्हणले की आम्हाला बंडू आंदेकर, कृष्णराज आंदेकर यांना मारता येत नाही. मग गणेश कोमकरने काय केलं, यांच्याशी संगनमत करून सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या टोळीशी काय आर्थिक देवाणघेवाण करून यांनी हे एकदम टोकाचं पाऊल उचललं आणि त्यांनी वनराज आंदेकरला अचानक, वनराज आंदेकर नेहमी चौकात उभे राहतात, कुणाच्या दर्गाचा उत्सव असतो, गणेश उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो, त्यांना ते मदत करत असतात, वर्गणी देत असतात. त्याला काय वाटलं वर्गणीसाठी आलेत म्हणून ते आले. डायरेक्ट त्यांनी फायरिंग वगैरे केले आणि कोयते बिते फिरवत वनराज आंदेकरला तिथं जागेवर संपवलं. तिथं बाजूला पानपोई होती, म्हणजे वनराज आंदेकरांना पळता पण नाही आलं. वनराज भाऊ आंदेकर यांच्याबरोबर त्याचा भाऊ सक्का चुलत, म्हणजे माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचा भाऊ शिवम आंदेकर पण होते. शिवम भाऊ म्हणला, भाऊ कायतरी दिसते कायतरी दिसते, पळ तू पळ. आणि तेव्हा पहिली गोळी शिवम आंदेकर यांच्यावर झाडली गेली ना, शिवम भाऊने ती गोळी हुकवली. तर शिवम भाऊ एका साईडला दिशेला पळाला, वनराज भाऊ एका दिशेला पळाला. तर ती पानपोई आडवी असल्यामुळं आणि त्याचं चप्पल घातली त्या काळात, त्या दिवशीच चप्पल घातली, नाहीतर रोज त्याच्या पायामध्ये बोटच असायचे. पण त्याला काय माहिती की असं होईल म्हणून गणपतीची वर्गणी मागायला आले आणि त्यांनी त्या टायमाला 4-5 पावते बी फाडलेले आहेत. मग त्याची खरी टीप, खरी खबर संजीवनी जयंत कोमकर आणि जयंत कोमकर यांनी गॅलरीमध्ये उभे राहून दिली. आणि तंतोतंत तो कुठं असतो, काय करतो, कवा येतो, अंगात कपडे कोणते घातले, हे कपडे घातले, ते कपडे, आणि ते बरोबर टीप त्यांना मिळाल्याबरोबर त्यांनी बरोबर वनराजला तिथं घेरला आणि वनराजच्या त्या दिवशी ते दिवस भरून आला. आणि ह्या लोकांनी 10-15 दिनं 4-5 टू व्हीलरवर आले आणि त्यांनी वनराजला. आता जे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे, आरोपी पकडलेत, सोमनाथ गायकवाडलाही पकडले, अनिकेत दूधवातेलाही पकडले, त्यांचं असं म्हणणं आहे की मूळ हत्या ही टोळी युद्धातून झाली आहे, त्यांचा तुमच्या टोळीशी जो सोमनाथ गायकवाडचा संघर्ष सुरू होता त्याच्यावरून ही हत्या जी आहे ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी निखिल आखाडेची हत्या तुमच्या सांगण्यावरून इथं करण्यात आलेली होती आणि त्याचाच बदला हा या सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दूधवातेने घेतला. कोमकर म्हणजे जे तुमची मुलगी आणि जावई आहेत हे केवळ लोकेशन देण्यापुरते सीमित होते, खरा संघर्ष हा तुमचा टोळी युद्धाचा आहे. नाही सर, ही गोष्ट तुम्ही म्हणता निखिल आकडेची गोष्ट बरोबर आहे, हे मी नाकारत नाही. निखिल आकडेचा जो खून झाला इथं राजश्रीताई आंदेकर कमानीजवळ झाला, त्यावेळेस सोमनाथ गायकवाडची पत्नी प्रीती गायकवाड यांना भेटायसाठी दूध भाते आणि निखिल आकडे आला होता. परंतु निखिल आकडेनी तिथं जे दुकानापाशी जे मुलं उभे होते, आयुष बिडकर, आमिर खान, आकाश पैलवान खरात आणि इतर 2-3 जणं, त्यामध्ये मला म्हणजे बंडू आंदेकर, कृष्णराज आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून निखिल आकाडेला मारण्यात आलं, मला मारण्यात आलं असा स्टेटमेंट दूध भातेनी. नंतर तो पहिला ससून हॉस्पिटलला होता, तिथून भारतीय विद्यापीठला ॲडमिट झाला, तोपर्यंत तो जबाबामध्ये स्टेटमेंट देत नव्हता. परंतु गणेश कोमकर हा आणि प्रीती गायकवाड हे सगळे त्या कालावधीमध्ये सोमनाथ गायकवाड जेलमध्ये होता. प्रीती गायकवाडची गणेश कोमकरची फोनवरून संभाषण आहेत आणि ते संभाषण असल्यामुळं ते सांगायचे बंडू आंदेकरला घ्या, कृष्णराज आंदेकरला घ्या, तुषार वाडेकर स्वराज वाडेकरला घ्या, म्हणजे हे दोघं जेलमध्ये गेल्यानंतर वनराज आंदेकर एकटा पडेल, मग आपण त्याला तेव्हापासूनच निखिल आखाड्याच्यापासूनच ते वनराजच्या शोधामध्ये होते, वनराजला मारण्यामध्ये होते. तेव्हा वनराजला बी माहिती होतं की हे आपल्याला मारणार आहे, परंतु त्यांना जी साथ मिळालेली आहे निखिल आखाड्याचा पण बदला घ्यायचा आहे आणि आपला पण घ्यायचा आहे, म्हणजे त्यासाठी ह्यांची मिटिंग झाली. सोमनाथ गायकवाड, प्रीती गायकवाड आणि दूध भाते हे सगळे गँग आणि गणेश कोमकर यांची मिटिंग झाल्यानंतर आणि
आत्ता मध्यंतरी पोटपातळ त्यांचं अतिक्रमण आहे, अजून बी पिवळा स्टॉल आहे तिथं काहीतरी, तर ते काढण्यासाठी महानगरपालिका भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आले होते, तर त्या अधिकाऱ्यांनी ती कारवाई केली, थोडीच कारवाई केली, ते पत्रपुत्र काढला. तर संजीवनी कोमकर काय म्हणले, आज तुला बघतेस तू कसा जिवंत राहतो होते. तर ह्यांनी ते कॉन्टॅक्ट करून एका रात्रीत म्हणजे, आणि त्यांची बाईक आहे ना की आता आम्ही कशी जगू, आमच्यावर कारवाई केली म्हणणार तू हे केलं चांगलं केलं नाही, आणि हे जेव्हा झालं ते आकाश सुरेश परदेशी यांनी काय रात्री दारू केला असेल तो काहीतरी त्यांनी दगडं मारली होती दुकानावर, मग ती कंप्लेंट ह्यांनी दिली होती. आणि जयंत कोमकर, संजीवनी कोमकर, गणेश कोमकर यांना आहे ना खोटे अर्ज करण्याची लई सवय होती, आणि ते मी अर्ज माहितीच्या अधिकाराखाली काढलेले आहेत, ते अर्ज बी माझ्याकडे आहेत. तिने काय म्हणलं की वनराज आमदेकर ते विक्रम चितोळ्याला पाठीचे घालतो, माझ्या मुलीच्या मागं पाठवतो, असं करतो तसं करतो, अनेक अर्ज माझ्याजवळ आहेत, त्या आता काय मी घेऊन आलो नाही आहे, परंतु ते मी आता साक्षी पुराव्यासाठी कोर्टात ते दाखवणार आहे. तर ह्यांनी काय केलं होतं, वनराजला डोळ्यातच ठेवलं होतं.